झी 24 तास एक पाऊल पुढे। मी झी 24 तास चे मुख्य संपादक उदय निरगुडकर यांना विनंती करतो की त्यांनी समाजसेवा क्षेत्रासाठीचा अनन्य सन्मान प्रदान करण्यासाठी माननीय विकास सामटे आणि माननीय जोकिम अर्पुथम यांना मंचावरती आमंत्रित करावं। मी उदयजींना विनंती करते की त्यांनी पनवेलकर ग्रुपचे डायरेक्टर विजय पनवेलकर यांनाही मंचावर आमंत्रित करावं। तसेच आजचा समाजसेवेचा अनन्य सन्मान पुरस्कार दिला जातोय अर्चना गरड यांना। मी अर्चना ताईंना विनंती करतो की त्यांनी कृपया रंगमंचावरती यावं। समाजसेवेचा अनन्य सन्मान ज्यांना दिला जातोय त्या अर्चना गरड यांच्या कार्यावरती आपण एक नजर टाकू। किशोरवयीन मुलींमध्ये रममाण झालेल्या या आहेत जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील मापेगाव गावच्या अर्चना गरड। अशा कोवळ्या कळ्यांना बाल विवाहाच्या जोखडातून सुटका करण्याचं समाज कार्य अर्चना गरड करत आहे। मराठवाड्यातील ग्रामीण भागात अद्यापही सुरू असलेली बाल विवाहाची प्रथा मोडण्यासाठी अर्चनाचा संघर्ष सुरू आहे। आतापर्यंत 33 बाल विवाह त्यांच्या प्रयत्नामुळे वेळीच रोखले गेले। त्यांनी केलेल्या जनजागृतीमुळे बाल विवाहाविरुद्ध सामाजिक वातावरण तयार होत आहे। त्यांच्यावरही बाल विवाहाचा प्रसंग उठवला होता पण आईच्या खंबीर पाठिंब्यावर अर्चनानं तो परतवून लावला। घरची परिस्थिती तशी बेताचीच, कधी बांगड्या तर कधी भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करत आईनं नातेवाईकांचा विरोध असतानाही अर्चनाला शिकवलं। अर्चना आता बाल विवाहाविरुद्ध मोहीम राबवतीये। अर्चनाच्या प्रयत्नांना यश येत आहे। ज्या मुलींचे बाल विवाह अर्चनानं रोखले त्या मुलीच नव्हे तर त्यांच्या माताही आता अर्चनाला साथ देत आहेत। प्रकाशाचं गाणं गात कोवळ्या कळ्यांना फुलण्याची संधी मिळवून देणाऱ्या अर्चनाच्या समाज कार्याचा गौरव होतोय अनन्य सन्मानाच्या रूपानं। तुम्ही केला संघर्ष बालविवाहाच्या कुप्रथेविरुद्ध, वाचवलेत फुलण्याआधीच सुकून जाणाऱ्या कोवळ्या कळ्यांना, दिलीत पुन्हा जगण्याची उमेद। तुमचा लढा आहे अन्याय करणारी व्यवस्था नाकारणारा, तुमचा लढा आहे जगण्याचा नवा मार्ग दाखवणारा। तुमच्या जिद्दीला अनन्य सन्मानाच्या रूपानं सलाम। अर्चना गरड यांना समाजसेवेसाठीचा अनन्य सन्मान प्रदान करावा अशी विनंती मी माननीय विकास आमटे आणि माननीय जोकिम अर्पुथम यांना करते। तसंच मी विजय पनवेलकर यांना विनंती करतो की त्यांनी अर्चना गरड यांना मानपत्र प्रदान करावे। मी उदय निरगुडकर यांना विनंती करते की अर्चना गरड यांना चुबी घीच्या वतीनं गिफ्ट हॅम्पर आणि संसार ग्रुपच्या वतीनं ज्ञानेश्वरी प्रदान करावे। अर्चना गरड यांनी आपलं मनोगत थोडक्यात व्यक्त करावं अशी मी त्यांना विनंती करते। आदरणीय व्यासपीठ आणि मान्यवर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांना शतदावंदन करून मी माझ्या दोन शब्दांना सुरुवात करते। मी ज्या विषयावरती काम करते तो विषय प्रत्येकाच्या हृदयाला स्पर्श करणारा आहे। मी ज्या जिल्ह्यामध्ये काम करते त्या जिल्ह्यामध्ये एक तालुका आहे, त्या तालुक्याची मुलं आणि मुलींच्या जन्मदराचं प्रमाण जर पाहिलं तर 1000 मुलांच्या पाठीमागं 709 मुली आहेत। आणि हा प्रश्न जेव्हा मला गंभीर वाटला आणि तेव्हा मी माझ्या कार्याला अतिशय मनातून तळमळीनं सुरुवात केली। कमी वयातील लग्न थांबवण्यासाठी आम्हाला वेगवेगळ्या प्रसंगाला तोंड द्यावं लागतं। कोवळ्या वयामध्ये जसं एखादं गुलाबाचं लहान कळी मोडल्यानंतर तोडल्यानंतर त्याच्या त्या फुलण्याला आणि त्या जगण्याला काहीच अर्थ नसतो, अतिशय त्या पद्धतीनंच लहान वयातील मुलींचे जे लग्न होतात ते थांबवण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो। परंतु या कामाबद्दल सर्वांनी सजग राहणं गरजेचं आहे। म्हणून मी म्हणते की लक्षण ओझल हो ना पाए कदम मिला के चल, लक्षण ओझल हो ना पाए कदम मिला के चल, सफलता तेरी कदम चुमेंगी आज नहीं तो कल, आज नहीं तो कल। धन्यवाद। विकास आमटेंना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं। पुरस्कार मिळणं देणाऱ्यालाही आनंद होतो घेणाऱ्यालाही आनंद होतो, पण पुरस्कार मिळणं ही समाजव्यवस्थेची आदर्श लक्षणं आहेत काय असा दरवेळेला मी प्रश्न लोकांना विचारतो। याचा अर्थ काही लोक काम करत आहेत काही लोक काम करीत नाहीत असं सरळ सरळ होतो,
कारण स्वर्गामध्ये कुठलाही पुरस्कार मिळत नाही, तिथे न्याय, बंधुता, समता किंवा आपली वाटचाल त्या दिशेने आपल्याला जर करायची असेल, पुरस्कार मिळावेत द्यावेत मी अभिनंदन करतो, पण अशी आदर्श समाज व्यवस्था निर्माण करण्याचा आपण सगळ्यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न करावा. धन्यवाद, शुभेच्छा. मी माननीय जोकिम आर फुतम यांनीही दोन शब्द बोलावेत अशी त्यांना विनंती करते. धन्यवाद. मला असा वाटतो एक गोरगरिबांमध्ये हसून ते लोकांना विचारत घेऊन असा काम करताना ते कोणी अपेक्षा नाही करतात, त्यांना अपेक्षा नाही होते आम्हाला गौरव मिळेल, जी चावीस तास आम्हाला पुरस्कार देईल म्हणून. तरी पण हे लोक कुठेही कोण्याकोपऱ्यामध्ये कोणाला का नाही दिसताना एक काम केलं, त्यांना आमच्या समोर राहून समाजाच्या समोर दाखवला हे मोठे पुरस्कार हे जी ऑफिस आज केलंय त्याच्याबद्दल त्यांचे आभारी. इथे आलेले सगळेच नमस्कार, नमस्ते, धन्यवाद. झी 24 तास एक पाऊल पुढे.